पुण्याचे उपमहापौर मुकार यांना अलगुडे यांनी प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचं खास आयोजन केलंय. प्रभाग क्रमांक 14 मॉडेल कॉलनी डेक्कन जिमखान्यामध्ये नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे यांनी केलं होतं. या मेळाव्याला प्रभागातील हजारो नागरिक व पदाधिकारी यांनी मोठी गर्दी केली होती. या मेळाव्यामध्ये शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. काँग्रेस पक्ष घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. शहराचा उपमहापौर त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून पक्षातील नवीन उमेदवारांची ओळख करून देणं, त्याचप्रमाणे मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय, या सर्व गोष्टींसाठी हा कार्यकर्ता मेळावा घेतल्याचं उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे यांनी स्पष्ट केलंय. मेळाचा विषय म्हणजे एक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक जागृती व्हावं म्हणून आमच्या शहराध्यक्ष रमेश बागे यांनी आम्हाला सूचना दिली. आपण या 14 प्रभागामध्ये ठिकाठिकाणी काँग्रेस पक्षाचा मेळावा घ्यावा आणि नागरिकांच्या मनातनं हा जो मोदी सरकार आहे, या मोदी सरकारने काय काय केलं आहे, काय काय नाही, या काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांना कळावा म्हणून हा मेळावा घेण्याचा उद्देश आहे. या ठिकाणी मेळावा घ्यायचा म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे आमचे शहराध्यक्ष रमेश बागेजी आहे, त्यांनी आमचे मित्र, आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, जो आत्तापर्यंत ह्या महापालिकेच्या सेवकामध्ये सेवक करत होता, तो आता राजीनामा देऊन या राजकीय क्षेत्रात उतरलेला आहे. त्या राजकीय क्षेत्रातनं त्या अनुषंगाने ह्या प्रभागामध्ये त्यांना उमेदवारी मिळवून मिळावा म्हणून त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मागणी करत चाललेलं आहे. आणि काँग्रेस पक्षाचे जे शहराध्यक्ष आहे त्यांनी त्यांना सांगितलं व नारायण पाटोळे आपण काँग्रेस कार्यकर्ते आहात, आपण या ठिकाठिकाणी मेळावा घ्यावा म्हणून त्यांना आदेश दिलं. त्या आदेश अनुषंगाने त्यांनी आपलं या PMC कॉलनी वडारवाडी प्रभाग 14 आज या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या कार्यक्रमाला आमचे रमेश बागवे, परत नगरसेवक अविनाश बागवे, आमचे सगळे सहकारी आजी माजी जावेद निलगर, रवींद्र भोसले, मुकेश पवार, आमचे मयुरी शिंदे, आयशा सय्यद, इतर कार्यकर्ते आमचे सगळे या कार्यक्रम उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कसं पोहोचायचं घरोघर, अशी आम्ही एक भावना इथं व्यक्त केलं. आणि शहराध्यक्ष रमेश बागेंनी आम्हाला इथं मार्गदर्शन केलं, नागरिकांनाही मार्गदर्शन केलं. आपण या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरिकांसाठी काय काय सुविधा, काय काय या रोजगार आम्ही द्यायचं, त्या माध्यमातून सगळं इथं भाषणामध्ये उल्लेख झालं. तसेच आम्ही जे या पर्वामध्ये सगळे 20-25 इच्छुक आहोत, आम्ही बरोबर काम करत आहोत आणि त्या कामाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष कोणाला तिकीट देईल, त्या तिकीटच्या अनुषंगाने आम्ही ज्यांना तिकीट देईल त्यांच्या मागे आम्ही काम. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांशी जवळून संवाद साधता आला. यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या निर्णयामुळे सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर होरपळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हे चित्र कुठेतरी बदलायला हवं अशी भावना काँग्रेस कार्यकर्ती मयुरी शिंदे हिने व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी प्रत्येक घरोघरी म्हणजे प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी सगळ्या घरांमध्ये जाऊन आलेली आहे. प्रत्येक नागरिकांचे प्रश्न मी अशा तऱ्हेने पाहत आहे की त्यांची भावना मला समजली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या शूजमध्ये जाऊन मी त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण इथे आता चित्र खूपच वेगळं आहे की लोक वैतागली आहेत. स्वतःच्या पैशासाठी आपल्याला लाठीमार खावा लागतोय ही लज्जास्पद बात मी आजपर्यंत कुठे बघितलेली नाही आहे. आणि काँग्रेस पक्षाचं सांगायचं झालं तर काँग्रेस पक्ष जुनं तेच सोनं आहे आणि यापुढेही जुनं तेच सोनं राहील. आणि येत्या काळात तुम्ही सुद्धा जुन्यालाच पुढे आणायचा प्रयत्न करा. काँग्रेस पक्षाची धुरा ज्यावेळी इंदिरा गांधींच्या हातात होती तेव्हापासून मी पक्ष कार्यकर्ता म्हणून काम केलंय. लोकांना जर खरेच अच्छे दिन पाहायचे असतील तर त्यांनी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या शरीरामध्ये चळवळीचं एक रक्त असल्यामुळं मी प्रत्येक पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे.
कुठल्याही कानाकोपऱ्यातून मला जर समजा आपल्या मागासवर्गीयांचा असो या इतर सामान्य नागरिकांचा जरी मला एखाद्या अडचणीचा आहे म्हणून जर कोण आला मी तातडीने मी तिथे जातो. मी कधीही असा विचार केला नाही की मला कधी ना कधी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे. मग मी ज्या ठिकाणी मी राहतो आहे त्या ठिकाणीच काम करीन अशातलाही कुठला प्रकारचा मी विचार कधी केलेला नाही आहे. परंतु योगायोग परमेश्वरच्या कृपेने हे 2017 आमच्या काँग्रेस पक्षाला खूपच चांगलं आहे असं मी समजतो. कारण का गेल्या 50 वर्षापूर्वी स्वर्गवासी शंकरराव म्हात्रे हे आमच्या मागासवर्गीयाचे म्हणजे होते तर ह्या परिसरामधून ते निवडून आले ते आणि तेही उपमहापौर होऊन गेले. त्यांना जास्तीत जास्त वडर समाजाने खूप त्यांना साथ दिली. त्या काळामध्ये एस के कुसळकर नावाचे ग्रस्त होते ते त्यांच्याबरोबर ते असायचे. म्हणून आम्ही त्यांनी एवढा त्याग दिलेला आहे की आमच्या मातंग समाजाच्या शंकरराव म्हात्रे यांना एक उपमहापौर पद आणि गेल्या 10 वर्षाचं त्यांनी पुणे शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये जे काम केलेलं आहे तर त्याचा आम्हाला एक परतफेड म्हणून आम्ही गेल्या 40-45 वर्षापासून सातत्याने वडर समाजाच्या पाठीवर आहे. त्यांना म्हणजे प्रत्येक वेळेस कोण भीमा काबिटकर असू रामदास पवार असू मुकरे अण्णा अलगुडे असू मोहन पवार असू या सर्वांसाठी आम्ही एक आमचेच ते आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलेलो आहे. म्हणून त्या परमेश्वराने एक लॉटरीचं तिकीट पाठवल्यासारखं एक इस्टीचा वॉर्ड झालेला आहे या प्रभागामध्ये. म्हणून मी पुणे महानगरपालिकेचा एक कर्मचारी या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्या इस्टीचा वॉर्ड झाल्यानंतर मी आदरणीय आमचे नेते रमेशदादा बागवे यांना न सांगता मी माझा राजीनामा पुणे महानगरपालिकेमध्ये मी सबमिट केला. आणि त्याच्यानंतर मी मला माहिती आहे की मला नेत्यांपेक्षा नागरिकांचा पण मला खूप साथ आहे. मला कधी ना कधी माझी केलेल्या कामाची पोचपावती मला ह्या 2017 नक्कीच मिळणार आहे. यावेळी नगरसेवक अविनाश बागवे शहराध्यक्ष रमेश बागवे रवींद्र भोसले लक्ष्मी जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.